बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आहे नाही त्यांचा चांगलं हे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. अखेर कमळापूर रामापूरला जोडणाऱ्या पुलाचा प्रश्न लागला मार्गी. नागरिकांनी मानले वज्रधारी न्यूजचे आभार. गेल्या कित्येक वर्षांपासून कमळापूर रामापूर या गावांना जोडणारा येरळा नदीवरील पूल येथील ग्रामस्थांसाठी समस्यांचा पूल बनला होता. पावसाळ्यात शाळकरी मुले व ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासामुळे या पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. त्यासाठी अनेक आंदोलने देखील करण्यात आली होती. 2 महिन्यांपूर्वी येरळा पूल संघर्ष समितीच्या वतीने ऐन थंडीच्या दिवसात या पुलावरच ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. याबाबत वज्रधारी न्यूजने आंदोलकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन हिवाळी अधिवेशनात पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचे त्यावेळी आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्री विश्वजीत कदम यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत हिवाळी अधिवेशनात या पुलासाठी 7 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. तसेच उर्वरित 10 कोटींचा निधी येत्या आर्थिक बजेटमध्ये उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. सदर कमळापूर रामापूर पुलाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याने या प्रश्नासाठी सातत्याने भूमिका मांडणाऱ्या वज्रधारी न्यूजचे येथील ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले. प्रथमतः पहिल्यांदा मी वज्रधारी न्यूज आणि मॅक्स महाराष्ट्र या लोकजागृती चॅनलचं मी आभार मानतो. त्यांनी पहिल्या दिवसापासून आपल्याला आणि दीपकलालच्या प्रयत्नातून जे आत्ताचं यश दिसतं आहे ते माननीय विश्वजीत कदम राज्यमंत्री साहेब यांनी इथं येऊन जो शब्द दिला तो त्यांनी त्यांच्या जातीने शिवारी पाळला याचं पहिल्यांदा आम्ही आभार मानतो. असे लोकप्रिय आम्हाला लाभलेत हे आमचं भाग्य आहे. आणि इथून जो काय आत्ता जो निधी पहिल्या टप्प्यातला जो निधी मिळाला आहे त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. रामापूर या दोन्ही गावांना जोडणारा येरळा नदीवरला पूल व्हावा म्हणून संघर्ष समितीनं इथं बरेच दिवस उपोषण केलं आंदोलन केलं. या आंदोलनाला कमळापूर रामापूर दोन्ही गावच्या लोकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. याचबरोबर मॅक्स मराठी आणि वज्रधारी या न्यूज चॅनेलनी आपल्या कार्यक्रमाला मोठी प्रसिद्धी दिली आणि त्यामुळं ह्या आंदोलनाचं नाव सगळीकडे झालं. या आंदोलनाच्या रेट्यामुळं बरेच लोकप्रतिनिधी इथं येऊन आपणाला भेटून गेले. बऱ्याच जणांनी आश्वासनं दिली. आपले मंत्री विश्वजीत कदम हे इथं जातीने आले आणि आपलं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. या सगळ्या आंदोलनाची फलश्रुती अशी झाली की आपल्या सगळ्या आंदोलनामुळं शेवटी सरकारला सुद्धा याची दखल घ्यावी लागली आणि मग या आंदोलन आपल्या पुलासाठी जे काही 20 कोटीचं बजेट आहे त्यातल्या 7 कोटी बजेट हे विश्वजीत कदम यांच्या प्रयत्नातून आणि आपले पालकमंत्री यांच्या सहकार्यातून आणि सगळ्याच मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्यांनी त्यांच्या सहकार्य केल्यामुळं या आपणाला पहिल्या टप्प्यात 7 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. राहिलेले पैसे नंतर होणार आहेत. या सगळ्या कार्यक्रमात या दोन गावच्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला आणि ज्यांनी ज्यांनी लांबूनसुद्धा बघितलं त्या सगळ्यांचंच अभिनंदन आपण करायला पाहिजे. इथं येऊन जे लोकप्रतिनिधी आपणाला भेटून गेले त्या लोकप्रतिनिधींनी काहींनी शब्द दिला काहींनी
आपल्याला निदान शाबासकीची पाठीवर थाप मारली. विश्वजित कदम आपले राज्यमंत्री यांचं या दोन गावच्या वतीनं आपण मनापासून अगदी अभिनंदन करूया, कारण त्यांच्या प्रयत्नातून हे आपणाला यश आलेलं आहे. हे यश असंच टिकवायचं असेल तर ही एकजूट पुन्हा आपणाला दाखवावी लागेल आणि हे काम तडीस न्यावं लागेल. या दृष्टीनं ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सगळ्यांना आम्ही या दोन गावांच्या वतीनं धन्यवाद देतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट दीपक लाड, रामापूर कमळापूर येरळा नदीवरील नवीन पूल झाला पाहिजे या संघर्ष समितीचा निमंत्रक या नात्यानं आज रामापूर आणि कमळापूर या गावातील दोन्ही ग्रामस्थ या ठिकाणी पुलावरती या ज्या आनंद उत्सवासाठी जमा झाले त्यांचं मनापासून स्वागत करतो, कारण 2017 रामापूर कमळापूर पूल हा झाला पाहिजे यासाठी सातत्यानं अत्यंत प्रामाणिकपणे हम सब एक हे हा नारा देत या दोन्ही गावाचं पंचक्रोशीतील सर्व नागरिक एकवटले आणि या आंदोलनालाही आज यश आलेलं आहे. प्राथमिकरित्या या आंदोलनाच्या माध्यमातून जे काय खऱ्या अर्थानं समाज मनातला आवाज उठला, या पुलावरून जे आजपर्यंत बळी गेले त्यावरती कुठंतरी आवाज उठवणं गरजेचं होतं, त्यासाठी लोकं एकत्र आली आणि आज 7 कोटी रुपये आत्ताच्या बजेटमध्ये मंजूर झालेले आहेत. या पुलाचा टोटल खर्च 20 कोटीच्या दरम्यान आहे. येणारा जो पुढील खर्च आहे तो काही दिवसात पुढच्या मार्चच्या बजेटमध्ये मंजुरी होईल अशा पद्धतीची एक चांगली भूमिका झालेली आहे. राज्यमंत्री विश्वजितजी कदम आणि ज्या ज्या सर्व लोकप्रतिनिधींनी या आवाज उठवण्यासाठी जो प्रामाणिक प्रयत्न केला त्यांचं रामापूर कमळापूर पूल संघाच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. आणि एकीशिवाय खऱ्या अर्थानं कुठल्याही सामाजिक आंदोलनाला यश येत नाही. भारतीय स्वातंत्र्य लढा असेल तोही एकत्र येऊन खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवलं, त्याच पद्धतीनं समाजातल्या प्रत्येक गरजू विषयावरती आपण एकत्र आलं पाहिजे, बोललं पाहिजे, बोलल्याशिवाय न्याय मिळत नाही हा इतिहास आहे. आणि तोच आज इतिहासाची पुनरावृत्ती रामापूर कमळापूर नगरीच्या वतीनं झालं. हा पूल झाल्यानंतर नक्कीच या दोन्ही गावच्या विकासामध्ये 100% एक वेगळ्या पद्धतीचं एक साक्षात्कार आणि चांगला बदल होणार आहे. तर अशाच पद्धतीनं या दोन्ही गावातील ग्रामस्थ आणि सर्व जाणकार नागरिकांचं मनापासून आणि सर्व लोकप्रतिनिधींचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद.